बया हिला फक्त धुणं धुवायला सांगितलं होतं, स्वयंपाक सकाळचा मी केलाय, सगळं मी केलंय, हे भांडे मी घासायचे, धुणं मी धुवायचं, मग ही काय नुसते गुलगुलु करायलाय काय नवऱ्याला? हिचं चांगलं सुमारच बघत आहे जाऊन, कसं काय असणार कसं काय नाही? एवढे चार कपडे धुवून टाकले असते तर त्याच्या हातापायला गोळा उठला असता का? सगळं मीच करायचं सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ, मला उठता बसता काम धंदा आहे, हिला द्यावं नसतं माझ्या नवऱ्या संग गुलगुलू गप्पा माराय? आणली तर आणली माझ्या नवऱ्याने सोबत माझ्या उराव नाचायला, हा सगळ्यांच्या उराव नाचते, आज मी हिच्या उराव नाचते, कसं काय असतं ते हिला मी इंगा दाखवते माझा, नुसतं नको नको करून ठेवले या बाईने मला घरात। मग कस काय वाटतं इथं? लय भारी वाटतंय, भारी वाटतंय ना, छान आहे वातावरण पण, तू पण काय पण। अग खरच तुला एक सांगू का? बोला। तू जेव्हापासून घरी आली ना असं वाटतंय माझा जन्म झाला काय नवीन एखादा, एवढं भारी वाटतंय। मग तुला नाही वाटत का? वाटत ना, पण काय आपल्याला एकमेकांसंग टाइमच घालवायला भेटत नाही। कस काय काय झालं? मग तर 24 घंटे तुमची ती बायको, तिचं काय करायचं आपल्याला? तिला लावलंय तिकडे कामाला, आपण इकडे इकडे मस्त गप्पा, तिकडे इकडे, पण मला नाही टाइम काढायला भेटत। हे बघ, तुला जर काही बोलली ना ती, तिला घटस्फोट देतो लगेच, हा तू नको टेन्शन घेऊ। मग हे आपल्या शब्दाच्या पुढे नाही, अशी धाकत आहे आपली बायको। मग कशाला वाट पाहताय? लवकर द्यायचं, लवकर मोकळ कर, म्हणजे आपण पण दोघं मोकळे ना म्हणून। तुला वाटतंय ना असं? हे बघ, तू काय कर माहिती का, काहीतरी भांडण काढ बरं ते सोबत, तुमचे भांडणं होते मग मला निमित्त होईल, त्याला लगेच म्हणे नाही चल नी तुला गरज नाही मला, तू लगेच घटस्फोट देत तिला, आपण असं काहीतरी करू डोकं लावू। अगं तिचं काय टेन्शन घेत तू, मी आहे ना। टेन्शन येतं मला, म्हणजे आपल्या अजून आयुष्याचं किती मोठं आहे, आणि हे आताच असं म्हटल्यावर। हे बघ, प्रेम केलं ना आपण एकमेकांवर, हे आयुष्य ना असं सहज निघून जाईल, माहितीये? तुझं नाही माझ्यावर प्रेम आहे ना? मग असं का बोलती, नाराज नको हो बरं तू, मला वाईट वाटत। मग ठीक आहे, मग मला टाइम द्यायचा। आता हे बघ, असं कसं बोलती तू, आता मी तुझ्या सोबत नाही की कुणाला दुसऱ्याला देतो टाइम? मी सांगते, मी मला टाइम द्यायचा जास्त। अगं तुलाच टाइम देणार मी, रात्रंदिवस आपण सोबत राहणार आहे, तिला काय सांगतो मी, तू तिकडे राह म्हणा, ते जनावरांच्या खोलीत एखाद्या है की नाही, तिला घराच्या बाहेर काढून देतो, म्हणजे कसं आपल्याला कोणाचं टेन्शन नाही, दोघच आपण रात्रंदिवस। हा बरोबर आहे, जमतय ना? मग काय आता काय करायचं? कधी? आता आता ऊन लय झालंय बर का, घाम यायला लागलाय मला, आहे ना तापलंय वातावरण लय। काही पण नको बोल। मग बोल ना। मी पण तापलेले, मला पण तापले पा, अर तापाली है ना, मला घाम आलाय, वातावरण तापलंय आहे ना, लय तापले कडक मध्ये। वातावरण तापलंय, मी पण तापले, तुला बी तापत हिरवे, अरे 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 काय बांबावला का काय बघ, चुलकांडा पाय दिला पार, तुझी अक्कल काय माती खायला गेली काय? बरं पाय पळवले नाही, आयो तिच्या नादामध्ये, तू इकडो, तू इकडो पहिली इकडो, कशी बरं ती खाली मुंडीन पाताळ धुंडी कुठली, काय झालं काय झालं, म्हणजे तू इकडो पहिला, पण माझा पण नवरा आहे ना, होय काय आले काय, माझा पण नवरा आहे आयत्यावर कोयता नांदायला माझ्या संसारावर। अरे पण झालं काय, जेवढा तुझा अधिकार आहे तेवढा माझा पण, कुठला तुझा अधिकार, म्हण की माझा अधिकार आहे, पहिले पहिली बायको सोडून दिल्याशिवाय दुसरी नाही करतायत, कळलं काय? मी चांगली म्हणून तुला ठेवून घेतली घरात। अरे पण झालं काय नेमकं मला सांग ना, झालं काय म्हणजे कमाल एवढं, तिला काम धंदा करतायत नाही का, नुसते तुमच्यापाशी गुलू 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 कराय आणली, तुला काय झालं, तुला काय झालं बचाळ्या, तुला येत का करता काम, मला काम, मग काय मी काय काम करायला काय, तुम्हाला मोल करेन म्हणून इथं आणलं, ते शहरातली आहे तिला काय येतं का, मग मला काय सांगतो येत नाही, मग काही तर मी करू काय तिचं सगळं, तिकडे एवढं मोठं बादली भरून धुणं भांडे की पडले ते कोणी करायचं, उपकार करते काय करते म्हणून, काय तू म्हणजे तुझ्या तर बाया बाया अशा झिपरताटाने झिपऱ्या उपटून हातात देईन का नाही, मग तुला खालचं वरचं सुद्धा सुधरायचं नाही, मला एवढं बोलते तुम्ही ऐकून कसं काय घेता बरं, काय नाही ऐकून घेणार, त्याचं काय माझ्या पुढे बोलायची ताकद, मलाच काही समजा काय बोलावती, लय बोलती पळून नाही आणलेली, करून आणलंय बाबा या माग लागून आले हात धरून, तुला माहिती नव्हतं काय लग्न, आमचं प्रेम होत दोघांचं, असलं कसलं प्रेम, लग्न करताना फिरायला गेलं होतं का, करायचं असं तर कर काम, नाही नाही तेव्हा काय दुसऱ्याला वाटाय दिलं होतं तुझं प्रेम लग्न करताना, करत असते पण डोकं दुखतोय ना म्हणून मी केलं नाही, आता माझं डोकं दुखतोय ना म्हणून मी नाही केलं, काम काय सांगत 36 नखरे तर माझ्या समोर नको दाखवू, मी आता पण सांगते ना, तर काय करशील काय करशील गा, मी काय सांगू आता, मला काय सांग, तू काय सांगतो काढीन बाहेर, तिला येत काही काम करता शहरातली, तिला काय बोलायचे तू, कुणाला बोलू मग, तुला बोलू काय, वरे खापसाडा सारखा डोळ्याच्या पारतोय, डोळ्याचे खासाडा झाले तिच्यासाठी, जागू जागू,
तू मार ना तिकडे जमत असेल तर काम. हे बघ तुला जमत असेल तर काम करण्यात जाय घर सोडून. हा मी जाईन बरी घर सोडून तुला जायला लावीन आणि तिला बी पाठवीन एका पायावर. तिला काही बोलताय ना म्हणून काय बोलते काय तिल्लई कस काय बोलताय ना तुझा हात धरून येत आलं काय तुझ्या माग बोलताय ना मला. ती किती आतून आलेली नाहीये मी लग्न करून. हा प्रेम होत आमचं. हो मग तिला एक शब्द बोलायचं नाही. हा प्रेम होत तिला. मला जर बोललेलं ऐकून घेतलं तुम्ही तर माझं इतकं वाईट करून. कसं नाही ऐकून घेणार लग्नाचा नवरा बोलते तुम्ही ऐकून कसं घेताय. मी कुठे ऐकून घेतोय बायको नको तिला अजिबात एक शब्द बोलू नको. तुम्हाला गब्बासा म्हणून सांगते बरं का लय माझ्या पुढे तोंड चारा 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 चालू नका नाही तर जीभ ना काढू अशी खसा खसा कापून काढीन. हा तिला काय बोलते तू मग काय बोलती म्हणजे मला बोल ना मला बोल तुला तुला काय म्हणून बोलेन तू काम करणार आहे काय तुला तू धुणं भांडी करणार आहे घरात लाव ना बाया रोजनी तिला काय सांगते काम तेल येत का ही मार खाईन ही तुम्हाला सांगते मार खाईन तुम्हाला. जर तू हात लावून तू हात लावून हात लावून दाखवी म्हणजे आणली तर आणली तर माझ्या बोकांडी नाचवायला नाचवायला आणली तुम्हाला मी सांगते तिला नीट सांग बरं का नाही तर मार खाईन माझ्या हाताने. तिने काय केलं तूच बोलू राहील तिला. मी बोलू राहिले म्हणजे मी काय उगाच बोलते का तिथं मला काम पडतंय माझं कंबारडं ना कंबारडं गेलंय काम करू करू. जमत असेल तर कर. काय दुखत आहे अगं साधा ना का तुझं दुखत आहे. हा तिचं दुखत असतं बघ जा डॉक्टर कडे जाऊन चेक कर मरशील जाशील खपशील तोंडवर करू. तुम्ही ऐकून काय घेताय बरं मला कशी बोलते ती रोग आहे म्हणून. तिला कशाला बोलते तू कशाला बोलत तिला रोग झाला असं करून. अगं तिला इकडे वय तू तिला कशाला मारते तिला कशाला मारते म्हणजे एवढा लय पुळ काय येतोय का तुला. वय रे हिला बी बरं आवडलं लग्न झाल्याला आली माझ्या घरामध्ये घुसली. अगं काय काय नको काय नाही आता हिला मी कशी घराच्या बाहेर काढते ना तुम्ही बघत लय झाले नाटक न करू. अय काम करशील ना तू करशील का. हा हा करीन करीन कशी बरं म्हणती करीन गरीब गायन पोटात पाय काय काय काम करशील ना करीन. आता तुम्ही दोन दूध जा मी वाळू घालीत मी वाळू घालीन नाजूक सुरतीची नारगम तिची. अगं करती ना ती काम. आता तुम्ही भांडे घासायचं मी रॅकला लावीत जाईल. तू मी काहीच करणार नाही दोन दिवस तू सगळं काम करायचं बोल मंजूर असल तर. हा नाही तर निघ एक काम करा दोघी ना काम करायचं ना काम एकटं कसं करू. एक काम करा दोघी नका काम करू मी सगळे काम करतो जमन ना. आता कसं तुला तर मिरच्या लागतात खालून वरून सगळ्या चांगल्या झोमत्या तिने काम करायचं म्हणलं मग पटापटा जाशील काम करायला. म्हणली ना ती आता काम करते म्हणून करशील ना काम. माझ्यासोबत केलं पाहिजे का मी एकटी नाही करणार. तर नवरा करीन ना जीवा भावाचा तुझ्या संग तू भांडे घास ते धुणूर धुणं धुवू लागे. मी बाथरूम टॉयलेट धुईन. हा बरोबर आहे. नाही नाही बाथरूम टॉयलेट नको धुवती बाथरूम ला गेली की मागून जायचं पाणी घेऊन. हा नाही करीन ना आता काय दुसरी बाय पाणी जग मारली म्हणजे. नाही आग गप ना तू. हा करती ती काम. मी बी आता सांगते तुम्ही दोघांनी जेवण बनवायचं मी जेवण खाईन. हा खा तुम्ही दोघी का मी बाहेर जाईन जेवायला पीठ मागून खाईन लोकाला. मी एकटी काही काम करणार नाही मी आताच सांगते करून ते वाटून वाटून काम करायचे कशाला आणायची उराव नाचायला उपाशी मारायला. नाही नाही असलीच भेटाय पाहिजे होती तुला मग तुला बी कळलं असतं. दोघी करा ना आता घ्या ना सांभाळून घ्या ना सांभाळून घ्या कशाला सांभाळून घ्या मजा करायला तू मी काम बसून का म्हणून सांभाळून घेईन. मग आता म्हणतीन ती काम करू राहिली ना चला येत नाही तरी ती करू राहिली शहरातली ती. हा तू कर ना सांभाळून घेईन थोडस गरज नाही पडली मला जा वंडक. हा काय तू करशील ना काम. नाही तिकडे मला नाही करायचं. नाही करायचं जग मारली दुसरी बायको केली आता सगळी कामं मी करू का आता. नाही नाही मलाच घर सोडून जावं लागेल आता.